हाय गाइज, पुन्हा एकदा आपण वेगळ्या ठिकाणी निघालोय. आज आपण निघालोय सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर या अभयारण्यात. हे अभयारण्य महाराष्ट्रातील एकमेव असं मानवनिर्मित अभयारण्य आहेत. आपण जाऊया तिकडं आणि त्या ठिकाणी आसपास काय ऑप्शन आहेत हे बघूया आपण. चला तर मग. सो आत्ता जस्ट मी पोहोचलेलो आहे सागरेश्वर अभयारण्याच्या एंट्रन्स गेटवर. आपण जाऊन बघूया आत किती एंट्री फी आहे आणि काय आहे. पण अभयारण्य हे मंगळवारी बंद असते, त्यामुळे तुम्ही मंगळवारी यायचा प्लॅन करू नका इथं. आता मी गेटवर एंट्री केलेलं आहे. इथं पर पर्सन 30 रुपये आहे आणि 2-व्हीलरला 25 रुपये आणि 4-व्हीलरला 40 रुपये. बघूया आपण आता इकडं एक एक ऑप्शन एक्सप्लोअर करूया. प्राणी किती दिसत आहेत आज सांगता येत नाही, कारण 4-4:30 वाजलेले आहेत. थोडा मला लेट झाला यायला, पण आपण जाऊन बघूया आज काय काय दिसत आहे. इथे एक व्ह्यू पॉईंट आहे, त्या पॉईंटच्या जवळ आहे आपण. आणि जे खाली आहे या अभयारण्यात तुम्हाला डायरेक्ट प्राणी दिसणार नाहीत, तुम्हाला शोधावे लागतील. सो हे एक वेगळ्या प्रकारचा ॲडव्हेंचरस जर्नी. हे मागं दिसतंय ते जंगल आहे आणि थोडेसे मित्र आहेत आपल्याबरोबर, त्यांची ओळख करून घेऊया. काय नाव समीर. तुम्ही शिखर कुठून आलाय तुम्ही? मिरजे. रेग्युलर येता तुम्ही? कसे येता? नाही नाही, आम्ही पण बघायला जनावर बघायला आलो होतो. ओके. फक्त मोर दिसलाय. मोर दिसला का? म्हणजे यांना मोर दिसलेला आहे. सो गुड न्यूज आहे. तसं हरणासाठी फेमस आहे. हा हा. मोस्टली पण इथं हरण अजून तर काही दिसलेलं नाही, ते शोधालोय आम्ही कुठं दिसेल का. ओके. मी मागच्या वेळेस बऱ्याच वेळ आले तेव्हा मला दिसले. दरवेळेस काहीतरी चित्र हरण हे दिसते इथं. सो जरा बघा, शोधावं लागेल. ओके. थँक्यू. थँक्यू. माझ्या समोरच एक मोर आहे. आसपास असं जंगल आहे आणि या जंगलामधून बरेचसे पक्षी प्राणी दिसतात. पक्ष्यांचे आवाज पण येत आहेत साईडला. सो आणखीन जाऊया आपण पुढे. हरिण दिसावं अशी आशा आहे मला. बघूया आता काय 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 दिसतंय. आणि फायनली त्या टॉप एंडला आपण आलेलो आहे आणि इथून आपल्याला जी मागं नदी दिसते ती कृष्णा नदी आहे. जे समोर दिसते ते ताकारी रेल्वे स्टेशन आहे. हे स्टेशन हे सागरेश्वर अभयारण्याला सर्वात जवळचं स्टेशन आहे. इथून हा पॉइंट हार्डली 2-3 किलोमीटरवर आहे. ते एक छानशी झोपडी बांधून ठेवलेली आहे, त्यात तुम्ही निवांत वेळ घालवू शकता. हे जे मागं दिसतंय ते सागरेश्वरचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या नावावरच या फॉरेस्टला नाव सागरेश्वर ठेवलेलं आहे. या ठिकाणी एक नैसर्गिक माहिती केंद्र पण आहे. इथून तुम्हाला या परिसरात मिळणारे प्राणी आणि पक्ष्यांची माहिती दिलेली आहे. पण आत्ता मी लेट झाल्यामुळं हे बंद झालेलं आहे. जनरली याचा टाईम आहे ते 5 वाजता बंद होते. सकाळी 8 ते 5 हे या अभयारण्याचं टायमिंग आहे. आज मला या ठिकाणी जास्त प्राणी बघता आले नाहीत, पक्षी मला भरपूर बघायला मिळालेत. तरी पण या ठिकाणी हरिण, सांबर, ससे, चितळ यासारखे वेगवेगळे प्राणी आहेत. इथं राहण्यासाठी रिसॉर्ट अवेलेबल आहेत आणि जी फॉरेस्ट डिपार्टमेंटची वाहनाची पण सोय आहे. आत्ता मी परतीच्या रोडवर आहे आणि साईडला एक छानसा ओढा दिसला. पाऊस मागच्या महिन्यात चांगला झाल्यामुळं ओढ्याला बरंचसं पाणी आलं आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करत राहणार आहे. सो जर तुम्हाला हे चॅनल आवडलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला सांगा.